शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाला साहब ठाकरे के जन्मदिन के उपलक्ष्य में शिवसेना शाखा क्रमांक 64 द्वारा आयोजित खेल महोत्सव के प्रतिभागियों को पुरस्कृत करने के लिए शिवसेना नेता हारून खान और नगर सेविका साहिदा हारून खान ने पुरस्कार वितरण कार्यक्रम का आयोजन किया। अंधेरी के अंबोली इलाके में आयोजित पुरस्कार वितरण समारोह में शिवसेना सांसद गजानंद कीर्तिकर, महाराष्ट्र के परिवहन मंत्री अनिल परब समेत बड़ी संख्या में शिवसेना नेता और कार्यकर्ता शामिल हुए। वहीं इस मौके पर महाराष्ट्र का पारंपरिक नृत्य लावणी के अलावा शिवाजी महाराज की झांकी भी प्रस्तुत की गई। बाला साहब ठाकरे की जयंती के मौके पर आयोजित किए गए खेल महोत्सव में हिस्सा लेने वाले खिलाड़ियों को पुरस्कार देकर सम्मानित किया गया, तो वहीं शिवसेना नगर सेविका साहिदा हारून खान द्वारा वार्ड में पिछले एक साल में किए गए कामों का लेखा जोखा उनके रिपोर्ट कार्ड के माध्यम से प्रकाशित किया गया। साथ ही शिवसेना नेता हारून खान के प्रयास से एप्पल डायनोसिस की तरफ से मुंबई ट्रैफिक पुलिस को 50,000 का हेल्थ कार्ड परिवहन मंत्री अनिल परब के हाथों दिया गया। आइए सुनते हैं इस मौके पर क्या कुछ कहना है शिवसेना नेताओं का। आज सन्मान करने अगोदर जेव्हा साहेबांचं नाव आलं फक्त मंत्री पदावर त्यांची नियुक्ती झाली फक्त एवढं ऐकल्यानंतर आम्हाला एवढं आनंद झालं की हे आनंद व्यक्त करताना मला काय एकाने विचारलं की हारून खान तुम्हाला एवढं काय आनंद झालं? मी बोललो मला ह्यासाठी आनंद झालं की सर्वप्रथम शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्यावर विराजमान झाला, दुसरं असं की या मुख्य महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे प्रथमच या महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री हारून खान यांना स्वतःच्या नावाने हारून खान या नावाने ओळखतो, आणि दुसरं आमचे जे मंत्री झालेत परिवहन मंत्री, संसदीय कार्य मंत्री, तसेच आमचे पालकमंत्री अनिल परब साहेब हे आमचे विभाग प्रमुख होते, आमचे विभाग प्रमुख त्याचबरोबर आमचे प्रमुख मार्गदर्शक होते, यांना जेव्हा मंत्रीपद मिळाला त्याचबरोबर मी बोललो ह्या सगळ्यांना जे मंत्रीपद मिळालेलं आहे एक मंत्री ह्या मुख्य महाराष्ट्राचा जो मंत्री आहे तो पण हारून खान आणि एकनाथ केळकर यांना नावाने ओळखतो म्हणून आम्हाला आनंद झालेला आहे। परिवहन मंत्री मी 2 मिनिटं तुमचा घेतोय, आज ॲपल डायग्नोस्टिक सेंटर यांच्या वतीने आपल्या परिवहन मंत्री सन्माननीय ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या सुवास्ते आपल्या मुंबईतले RTO जे ट्रॅफिक सांभाळतात पूर्ण दिवसभर उन्हात त्यांना 50 लाख रुपयाचं हेल्थ कार्ड परिवहन मंत्र्यांच्या हस्ते आज इथे देण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपल्या या अंधेरी DM नगरचे जे आहेत सिराज इनामदार साहेब इथे उपस्थित आहेत, आपल्या विभागाचे खासदार सन्माननीय गजानन कीर्तिकर साहेब इथे उपस्थित आहेत, सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांची उपस्थितीत आज आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत। थोडा विलंब झाला असला तरी मी सगळ्यांची माफी मागतो, आपल्या सगळ्यांची माफी मागतो, आणि पुढचा जो कार्यक्रम आहे साहेबांचा जो जाहीर सत्कार आज आपण करत आहोत या जाहीर सत्काराला आपण आता सुरुवात करूया। या हेलन गार्डनच्या कार्यक्रमाला अनेक वेळेला आले, मी सुद्धा त्यांच्यासोबत होतो,
कार्यक्रमाचं आयोजन हरुण खान करत होते, बाकी शिवसेना करत होती, पण आजचं अनिल परब यांचं आमच्या हेलन गार्डनमध्ये या भागातील जनतेच्या समोर जे आगमन झालं ते मंत्री म्हणून झालं त्याचा फार मोठा अभिमान आम्हा सर्वांना आहे। कारण सरकार बनल्यानंतर जे काय आमच्या वाट्याचे मंत्री आहेत ते मंत्री झाले आपापल्या भागामध्ये त्या त्या जनतेला आनंद झाला असेल, पण मुंबई शहरामध्ये मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख आहेत ते राज्यप्रमुख झाले, आदित्य ठाकरे झाले, सुभाष देसाई जे पूर्वी होते ते परत झाले, पण अनिल परब जे झाले एक कार्यकर्त्यातून कार्यकर्त्यांना घडवणारा एक राजकीय परिपक्वता ज्याच्याकडे आहे, संघटनात्मक कौशल्य ज्याच्याकडे आहे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांचा कोणीही महाराष्ट्रात हात धरू शकत नाही एवढं त्यांचं या शिवसेना संघटनेसाठी योगदान आहे। मी जवळजवळ 3 निवडणुका 2009 ची लोकसभा, 2014 ची लोकसभा, 2019 ची लोकसभा 3 निवडणुका ज्या लढलो त्या निवडणुकीचं सूत्रसंचालन नेतृत्व अनिल परब यांचं जे मी बघितलं जवळून बघितलं आणि त्यामुळे मी स्वतः एक कार्यकर्ता ह्या नात्याने मी अत्यंत मनापासून प्रभावित झालो आणि म्हणून अनिल परब हे जे मंत्री झाले ते मंत्री झाल्यानंतर आनंद कोणाला, एक तर त्यांना स्वतःला नक्कीच मिळालं असेल, त्यांच्या कुटुंबियांना मिळालं असेल, हे तर नैसर्गिक आहे, परंतु या सगळ्या कार्यकर्त्यांना जो आनंद मिळतो तो फार महत्त्वाचा आहे आणि तो आनंद या भागातील सर्व शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना जो मिळालेला आहे तो मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या अन्य कुठल्या मंत्र्याला मिळाला असेल, आणि त्यामुळे ती भावना आमची आज त्याच्या मागे आहे। मी सुद्धा अनिल परबचा सत्कार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत माझ्या भावना त्या ठिकाणी जाऊन मी व्यक्त करायला पाहिजे या विचाराने इथे धावपळ करत इथे आलो आणि मला खात्री आहे की अत्यंत प्रेमाने निवड मंत्री झालेत म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये हार घाला आणि आपलं काहीतरी साधून घ्या ही भावना ह्या सत्कारामधली नाही, ही अत्यंत मनस्वी आणि आनंददायी अशा तऱ्हेचा हा सत्कार या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करा आणि अनिल परब याला शुभेच्छा द्या आणि अत्यंत तळमळीने प्रामाणिकपणे जनतेची ते सेवा करतीलच, परंतु ह्या भागातील शिवसैनिकांना त्यांनी जे घडवलेलं आहे, मार्गदर्शन केलं आहे, त्यांच्या मागे सुद्धा सर्व ताकदीनिशी ते उभे राहतील अशी आम्हाला खात्री आहे। तर त्यांना त्रिवार अभिनंदन, त्रिवार अभिनंदन, त्रिवार अभिनंदन, जय हिंद, जय महाराष्ट्र। या विभागाचे खासदार महिला भाऊ कीर्तिकर, या विभागाच्या महिला आघाडीच्या विभाग सचिव अजिंत्यही पटेल, विभाग संघटक शैलेश पणसे, उपविभाग संघटक राजेश शेट्टी, उपविभाग प्रमुख अरुण खान, नगरसेविका शैदारू खान, व्यासपीठावर उपस्थित असलेले विष्णू कोरगावकर, शाखा प्रमुख केरकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, येथे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यातला तो अतिशय सर्वोच्च क्षण होता।
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं वचन उद्धव साहेबांनी पूर्ण केलं की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी शिवसेनेचाच बसवी हे वचन जे त्यांनी दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं आणि म्हणून काही दिवसापूर्वी आपण मुंबईतल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीने 23 तारखेला उद्धव साहेबांचा आपण सत्कार केला. या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचा परिवहन मंत्री म्हणून उद्धव साहेबांनी माझी निवड केली. ही निवड माझी नसून ही निवड तमाम कार्यकर्त्यांची आहे. मला पूर्ण जाणीव आहे तुमच्यामधलाच एक सर्वसाधारण कार्यकर्ता ज्याने गेले कित्येक वर्ष तुमच्या सोबतीने या विभागात काम केलं, या विभागात तुमच्या बरोबरीने आंदोलनं केली, तुमच्या बरोबरीने निवडणुका लढलो, तुमच्या बरोबरीने असे कित्येक संघर्ष केले आणि त्या संघर्षामध्ये जे तुम्ही मला साथ दिली किंवा तुम्ही शिवसैनिक जे माझ्या बरोबर उभे राहिलात आणि माझं म्हणून नेतृत्व उद्धव साहेबांच्या रूपाने मला त्यांनी महाराष्ट्राचा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात घेतलं. हे अनिल परबचा सत्कार झालेला नाहीये, हा माझ्या बरोबर काम करणाऱ्या गेल्या 20 वर्षामध्ये माझ्या बरोबर काम करणाऱ्या छोट्या तेवढ्या कार्यकर्त्याचा हा सत्कार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून जरी मी मंत्री म्हणून इथे आलेलो असतील आणि तुम्हाला आनंद झाला असेल तरी देखील मी माझ्या घरातच आहे असं मला नेहमी वाटतं. हे जॉयंट हेलन गार्डन इकडे कित्येक सभा आपण घेतल्या, कित्येक कार्यक्रम इकडे झाले. उद्धव साहेबांना मागच्या निवडणुकीत कॉर्पोरेशनच्या वेळेला इथूनच आपण नगरसेवक निवडून पाठवले. ह्या वॉर्डामध्ये अशा कित्येक घडामोडी झाल्या. जसं अरुण खान यांनी जसं सांगितलं की मला सगळ्यात जास्त आनंद का झाला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अरुण खान या नावाने मला ओळखतो. मला जास्त आनंद का झाला तर महाराष्ट्राचा परिवहन मंत्री अरुण खान मला म्हणून ओळखतो. पण मला जास्त आनंद का झाला की जो अरुण खान एक साधा शिवसैनिक होता त्या अरुण खानला शाखा प्रमुख पदापासून उपमहा प्रमुख पदापर्यंत नेण्याचं काम हे मला त्याचं भाग्य लाभलं आणि त्याच्या जोरावरती हा वॉर्ड आम्ही पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा शाहिदा अरुण खानच्या रूपाने आम्ही पुन्हा महानगरपालिकेवर पाठवला. त्या वॉर्डात माझा सत्कार झाला याचा मला अभिमान आहे. माझा सत्कार तो कुठेही होईल पण भाऊंच्या हस्ते माझा होणारा सत्कार, या वॉर्डात माझा होणारा सत्कार याचं मला जास्त विशेष महत्व आहे. आज भाऊ माझ्यासाठी एवढा लांबून आले, माझा सत्कार केला. भाऊंच्या सगळ्या निवडणुकीमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून अगदी शेवटच्या टोकापर्यंत लढलो, भाऊंचं मार्गदर्शन घेऊन लढलो. भाऊंनी देखील आपलं पूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी प्रत्येक क्षण क्षण झटून शिवसेना मोठी करण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावलं आणि आयुष्याच्या या टप्प्यावरती भाऊ आज खासदार म्हणून आहे. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रेम घेऊन आम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो मग भाऊ लोकसभेत जातील, मी विधानसभेत जातील जाईल त्यावेळेला आमच्या पाठी एक मोठी भावना असते की आम्ही एकटे नाही आहे, आमच्या पाठी पूर्ण या विभागाची ताकद आमच्या पाठीशी आहे आणि या ताकदीच्या जोरावरती आम्ही पुढे संघर्ष करत असतो. आणि म्हणून मला अजूनही असं बिलकुल वाटत नाही की मी मंत्री झालोय म्हणजे कोणतरी वेगळा झालोय. मला आजही असं वाटतं की शाखेत जावं बसावं, शाखा प्रमुखांबरोबर गप्पा माराव्या, रस्त्यावर चालत जावं, पण बाजूला जेव्हा पोलीस चालायला लागतात तेव्हा लक्षात येतं अरे हो आपण आता मंत्री झालो. बऱ्याच वेळा मी विसरून जातो की आपण आजही मंत्री झालेलो आहोत. कधी कधी ती सवय असते आपल्या पटकन उतरलं कुठे रस्त्यावर उभं राहिलं गप्पा मारत. पण हे सगळं मी आज पण मी एक आंदोलन केलंय. उद्धव साहेबांना तेच सांगितलं, म्हटलं जरी मी मंत्री झालो तरी माझ्यातला शिवसैनिक कधीही मरणार नाही, तो आयुष्यभर तसाच राहील. ज्या वेळेला मला वाटेल की मंत्रिपदाची झील बाजूला ठेवून पक्षासाठी मला अहोरात्र काम करायचंय त्यावेळेला मंत्रिपद हे माझ्यासाठी दुय्यम असेल, शिवसेनेचं शिवसैनिक हे पद हे माझ्यासाठी प्रथम असेल याची जाणीव मला देखील आहे. आणि मी तुम्हाला हाच शब्द देतो की जरी मी कोणी जरी झालो तरी मी तुमचाच एक कार्यकर्ता आहे, तुमच्यातलाच लहानाचा मोठा झालेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यात आणि माझ्यात मंत्रिपदामुळे कुठे दुरावा येऊ नये
याची काळजी मी आयुष्यभर घेईन असा विश्वास तुम्हाला देऊन मी माझे दोन शब्द संपवतो. आपण माझा सत्कार केला, मला आशीर्वाद दिला, त्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.